धन्यवाद या ठिकाणी वळूया आपण मैदानाकडे. पहिला चेंडू इथे आपण पाहायला मिळतो अर्थातच यावी हुक करण्याचा प्रयत्न केला पुढचा फटका फसला आणि अर्थातच इथे मात्र झेल देखील जमिनीला दान झाला तोपर्यंत मात्र धावांचे योगदान मिळाले. वळूया मैदानाकडे पुढील चेंडू आज जबरदस्त टायमिंग शॉट पाहायला मिळालं. फ्रंट फुटर चेंडूला फिरकावून देणे लॉफ्टेड शॉट वाईडिश लॉंग ऑन सेम ऑरच्या पलीकडे येतो एक दणदणीत आणि खणखणीत षटकार चौकार माफकर चौकार या ठिकाणी फलंदाजी इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा गुळिया मैदानाकडे पुढचा चेंडू या ठिकाणी अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पाहत आहे गली क्षेत्रामधून आपला डीप थर्डमॅन सीमारेषेकडे जातोय. दोन क्षेत्र चेंडूचा पाठला करता चेंडू थांबत नाहीये बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सेम वापरतो आणि आणीला आणखीन एक बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका चौकार चार धावा. पवार नॉनस्ट्राइक एंडला असेल आणि गोलंदाज पुन्हा एकदा सोमनाथ गायकर यावी. मात्र कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत चेंडू आपण पाहता जातो वाडीश लॉकअप क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण थोडंसं खराब क्षेत्रक्षण करत असताना या ठिकाणी एका धावीचं रूपांतर दोन धावामध्ये केलं या विरेषेतून यावी वळिया मैदानाकडे पुढचा चेंडू. गोल केला चेंडूला फटक्यामध्ये ताकद आहे बराच वेळ चेंडू हवेत अतिथी कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत करणारा हा चेंडू इथे मात्र येतोय आणखीन एक मोठा फटका चौकार चार धावांसाठी. या ठिकाणी 75 रुपयांनी चेंडूला यॉर्कर बेजा चेंडू होता जो ब्रह्मास्त्राचं म्हणतात क्रिकेटच्या पुरुष क्षेत्रावर गोलंदाजीच्या माध्यमातून त्या ब्रह्मास्त्राचा मात्र पुढे पाऊल टाकत पहिला चेंडू या षटकातला यावी ऍक्रॉस द लाईन खेळलाय. चेंडूला पहिला स्वीप केलं चेंडू जातोय इथे मात्र थांबत नाही सीमारेषा पार केलं होते आणि आता डीप फाईल मध्ये आलेला एक सुंदर संजीवनी चौकार चार धावांसाठी. एसटीपासून काहीसा दूर असताना यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला हवेतून खेळला चेंडूला अर्थात लॉंग ऑनला येतो एक मोठा फटका गगनभेदी गगनचुंबी षटकार साधा. धावेत बोलतात 30 या धावसंख्येवर पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्रक्षक या ठिकाणी झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये जमिनीला या ठिकाणी अर्थातच पाहिलं झोकून दिला होता पण चेंडू मात्र थांबला नाही झेलही गेला आणि इथे मात्र चौकार आला चार धावांचं योगदान. चौकार चार धावांचं योगदान ठेवून धावफलकात वाढ झाली 34 धावा धावफलकर येतात. चांगली फलंदाजी पाहायला भेटते तर वळी आपण मैदानाकडे गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत यावी मिलाल जीवदानचा फायदा उचलला जातोय चेंडूला अर्थात मिड विकेटला बिरकावून दिलाय आणखीन एक गगन 40 या धावसंख्येवर. संकेत गायकवाड यावी पुन्हा एकदा अंबार फलंदाज त्या ठिकाणी माझा पुन्हा एकदा चेंडूला बिरकावण्याचा प्रयत्न केला. आता माझा क्षेत्रक्षक यशस्वी ठरला पदाशी पाहते हॉक 13 वर आमने सामने आले पण कधीही सचिन तेंडुलकरने हवला विकेट बहाल केली नाही हा म्हणतात आत्मविश्वास. इथे मात्र हा आत्मविश्वास पाहायला मिळाला अखुटभ्या चेंडूवर या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला सरळ आपण पाहतात हिप पॉईंट सीमारेषेकडे पाठवून दिला आणखीन एक मोठा फटका येतो एक शानदार फटका आणि या फटक्याच्या माध्यमातून धावपिकात वाढवते ती अतिचंड याच क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून वळजू आपण मैदानाकडे यावी. मात्र मोठा फटका पूलचा फटका इथे पाहायला मिळतोय चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय एक आणखीन गगनभेदी गगनचुंबी षटका सहा धावा. धुवा चेंडूमध्ये 48 धावा धावफलकात नोंदवले त्या अर्थात नितेश पाटीलनी आणि दुसरा फलंदाज ठरणार का अर्धशतक वीर कारण पहिलं तिसरा फलंदाज आपल्या मैदानाकडे पुढचा चेंडू ते पेश पॉईल यावेळी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात वाडीश लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्रचे चेंडू जर दुसरी धाव करण्याची प्रयत्न केला इथे करण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच या ठिकाणी फलंदाज धावचित असू शकेल कारण आपल्याकडे यावी मात्र नितेश पाटील
या ठिकाणी मात्र अर्धशत धावकाचा मान करी ठरतो. तीसरा खेळाडू ठरला या स्पर्धेत जोरदार टाळ्यावर या खेळाडूसाठी एका धावीचं दुसरं धावीत रूपांतर केलं. आपण कहा त्या 2017 चॅम्पियन संघ अर्थात विजय संघ होता आणि हक्कदार ठरला होता अर्थात फोर व्हीलरचा मानकरी ठरला होता. या ठिकाणी खूप चांगलं योगदान त्याला मिळालं. एकूण खेळतोय 51 धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या वाढते धावपूर्ण धावायचा 57. प्रेक्षकांना मानवंदन द्यायची आपली बॅट जरा उच्च करा नितेश. कारण जर कट केलं या ठिकाणी अर्धशतक एक